राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं राज्यपालांची भेट घेत मंदिरं खुली करण्यासंदर्भात निवेदनही दिलं होतं. आंदोलनावरती आम्ही ठाम आहोत. आमची भूमिका आम्ही प्रशासनाला कळवलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून प्रशासनाकडे आम्ही सुपूर्त केलंय की जोपर्यंत मंदिरं उघडण्याची घोषणा होत नाही आणि आम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन दिलं जात नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आमचं आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही.